आज आपण समीकरण या विषयावर जरा अजून चर्चा करूया. आपल्याला दिलेलं प्रकरण आहे वर्ग समीकरण. पण वर्ग समीकरण सुरू करण्यापूर्वी आपण समीकरण म्हणजे काय हे बघूया. समीकरण म्हणजे काय? समीकरणाचा विचार करताना आपण 5x + 3 आणि 5x + 3 बरोबर 17 या दोन बाबींचा विचार करणार आहोत. काय फरक सांगता येईल याच्यामध्ये? तर पहिल्या उदाहरणामध्ये 5x + 3 आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये 5x + 3 बरोबर 17 आहे. ही फक्त बैजिक राशी आहे आणि ही बैजिक राशीला दोन बाजू आहेत. इथे दोन बाजू आल्या म्हणून हे समीकरण झालं. तर आपण आधीच्या इयत्तांमध्ये उदाहरणं बघितलेली आहेत, त्यातले काही उदाहरणांचा आपण विचार करणार आहोत थोडक्यात. दोन संख्यांची बेरीज 125 आहे आणि दोन संख्यांमधला फरक 25 आहे, अशा प्रकारची उदाहरणं आपण बघितली आहेत. हे उदाहरण सोडवताना काय होईल? तर दोन संख्यांची बेरीज 125 आहे, आपल्याला काय मिळेल? समीकरण कसं मिळेल? x + y बरोबर 125. आणि फरक 25 आहे म्हणजे कसं मिळेल? x - y बरोबर 25. ही उदाहरणं झाली एकसामायिक समीकरणं. आपण ही सोडवू शकतो एकसामायिक समीकरणाने. तसंच हे एक उदाहरण दिलेलं आहे, जॉन आणि त्याचे वडील यांच्या आजच्या वयाची बेरीज 89 वर्षे आहे. 11 वर्षानंतर वडिलांचे वय जॉनच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्यांची आजची वये काढा. आधीची काय अट आहे की त्यांच्या वयाची बेरीज 89 आहे. काय समीकरण मिळणार आहे आपल्याला? x + y बरोबर 89. म्हणजे काय? वडिलांचं वय, जॉनचं वय, वडिलांचं आजचं वय, जॉनचं आजचं वय, यांची बेरीज 89. समीकरण काय मिळालं? x + y बरोबर 89. दुसरी अट काय आहे? 11 वर्षानंतर, म्हणजे जॉनचं वय 11 वर्षानंतर. जॉनचं वय आपण y गृहीत धरलेलं आहे, तर ते कसं असेल मग? x + 11 बरोबर, जॉनचं वय y पकडलं, त्याच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 * y + 11. या प्रकारची उदाहरणं हे या एकसामायिक समीकरणाने सोडवण्याचं आपण आधीच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे, ते आपण थोडक्यात बघितलं. आता हे उदाहरण बघा, इथे काय सांगितलंय? आपल्याला तळाचे क्षेत्रफळ 84 असलेले सभागृह बांधायचे आहे. त्याची लांबी रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे, तर त्या सभागृहाची लांबी व रुंदी किती असावी? फक्त क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि रुंदी आणि लांबी यातलं प्रमाण दिलेलं आहे. इथे आपल्याला असे दोन समीकरणं मिळणार आहेत का? तर नाही. आपल्याला या दोन्हीचा वापर करून आणि क्षेत्रफळाचा उपयोग करून एक वेगळ्या प्रकारचं समीकरण मिळणार आहे. ते कसं असेल? तर आयताचं क्षेत्रफळ कसं काढतात आपल्याला माहिती आहे, ते आहे लांबी गुणिले रुंदी, l * b. l म्हणजे लांबी, b म्हणजे रुंदी, लेंथ आणि ब्रेड्थ. आता याची लांबी किती दिलेली आहे? x + 5. मग क्षेत्रफळ कसं येईल? x + 5 * रुंदी किती असेल? x बरोबर x² + 5x. पण सभागृहाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 84. म्हणजे सभागृहाचं क्षेत्रफळ 84 दिल्यामुळे x² + 5x बरोबर 84. समीकरण कसं मिळालं? x² + 5x बरोबर 84. आपण हे घेतलं डाव्या बाजूला, सगळ्या संख्या आणि सगळे चल डाव्या बाजूला घेतले, बरोबर काय मिळालं? उजवी बाजू कशी मिळाली? 0. या प्रकारचं समीकरण सोडवण्याचं आपण आधी बघितलेलं नाही. या प्रकारची समीकरणं आपण सोडवलेली आहेत. तर हे झालं x² + 5x - 84.
हे समीकरण कसं सोडवायचं हे आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. आणखी या प्रकारचं एक उदाहरण बघा.